हॅलो, नमस्कार, स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंट मध्ये. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आज सकाळचा नाश्ता वगैरे झाला आहे. आज फौजींचा शनिवार आहे, त्यामुळे फौजींनी काही नाश्ता वगैरे केला नाही. माझा आणि मुलांचा छान नाश्ता झाला. आता इथं फौजींसाठी वरी बनवत आहे बघा. फौजींचा उपवास असल्यामुळे म्हणजे चला पहिलं फौजींचं वरी वगैरे बनवून घेते, आणि त्याच्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक पण बनवायचा आहे मला. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आजचं माझं काय काय रुटीन आहे ते मी दाखवते तुम्हाला. आणि आजचं वातावरण म्हणाल तर आज पण खूप असं छान ऊन पडलं आहे, कडक एकदम. आणि आज पण मी खूप सगळी कपडे धुतली होती, त्यामुळे सकाळपासून काही व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटला. आज खूपच कपडे धुतली आणि आता म्हणतं चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मग आता पटपट मी वरी वगैरे बनवते आणि आजचं रुटीन दाखवते. आणि आज ऊन छान पडलं होतं तर बघा इथं मुलांचं खेळायचं चालू आहे. आणि आज अर्णवचा क्लास नसतो, आज शनिवार आहे तर अर्णवचा ऑनलाईन क्लास वगैरे नसतात. तर त्याला पण म्हटलं जा थोड्या वेळ खेळून ये. आता त्याच्या लवकरच फायनल एक्झाम पण सुरू होणार आहेत, त्यामुळे त्याला थोडंफार अभ्यास आहे. पण म्हटलं जा, आता सगळे मुलं खेळतात तर त्याला पण वाटतं ना खेळावं. तर म्हटलं जा थोड्या वेळ खेळून ये. आणि बघा आता इथे छान त्यांचं खेळायचं चालू आहे. आणि त्या दोघांच्या अजून आंघोळा वगैरे झाल्या नाहीत. नंतर दुपारी बघेन टाईम भेटलं तर त्यांना आंघोळा घालीन. आणि आज पण सगळीकडे कपडे वगैरे आहेत, कारण ऊन पडलं ना तर सगळ्यांनाच वाटतं की सगळे कपडे वगैरे सुकवावी छान. चला मग त्यांना खेळून दे आणि मी माझे लागते कामाला. मी इथं शाबूची वरी बनवत, सॉरी, उपवासासाठी वरी बनवत आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यानंतर दोन मिरच्या टाकल्या होत्या आणि एक मोठ्या साईजचा बटाटा टाकला होता. आणि ते थोडंसं छान असं भाजून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. चला मग आता तर आता इथं बघा आपला बटाटा मिरची छान भाजली आहे. त्याच्यानंतर मी थोडं शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून घेतलं आणि माझ्या शेंगदाण्याचं कूट भाजलेलंच होतं म्हणजे शेंगदाणे, त्यामुळे जास्त वेळ नाही भाजायला लागणार. आणि चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं, मी मीठ टाकून घेतलं. चला मग आता आपलं शेंगदाण्याचं कूट वगैरे थोडं भाजून झालं तर यात पाणी ओतूया. आणि फौजींना शाबूपेक्षा वरी आवडती, कारण वरीनं कसं पोट वगैरे भरतं, थोडं दही वगैरे दिलं ना मग त्यांना छान वाटतं वरी खायला. आणि शाबूनं जास्त पित्त होतं, त्यामुळे जास्त शाबू वगैरे खायला आवडत नाही. तर म्हटलं चला वरीच बनवते. तर बघा ही वरी अशी मी भाजून घेतली होती छान आणि तिला म्हणजे भाजून वगैरे थोडी थंड झाली आहे. आता आता इथं पाण्याला आपल्या पाण्याला उकळी आली ना, त्याच्यामध्ये आपण मग ती वरी टाकून घेऊया आणि परत थोडा वेळ झाकून ठेवायची, मग छान शिजते एकदम. आणि आपण हे वरीसाठी ठेवलं होतं ना पाणी, ते आता छान असं उकळायला लागले बघा. आणि त्याला एकदम छान उकळी आली ना, त्याच्यानंतर आपण ही वरी टाकून घेऊया त्याच्यामध्ये. थोडं पाणी जास्तच टाकायचं, कारण पाणी खूप लागतं वरीला शिजायला. आता छान हलवून त्याच्यावर झाकण ठेवूया आपण. आणि थोड्या वेळानं परत बघायचं कसं झाले, कसे शिजल्या. आणि ना दुपारचं जेवण वगैरे झालं आता छान. आणि बघा भांडी वगैरे सगळी क्लीन करून ठेवलेत. आणि फौजींचा उपवास होता, फौजींना पण वरी वगैरे दिली, आम्ही पण छान जेवण वगैरे केलं. आणि भाजी संपली आहे तर मला आता भाजी आणायला जायचं आहे. तर चला मी भाजी घेऊन येतो आणि फौजी आहेत अजून थोडा वेळ, तोपर्यंत कुणाजवळ थांबतील. अर्णव आहे, अर्णवचं ट्युशन आहे, तो ट्युशनला जाईल. चला मग आता पटपट आपण भाजी वगैरे घेऊन येऊया आणि त्याच्यानंतर मग दाखवते. आणि व्हिडिओ काय बनवायला जमणार नाही, कारण अर्णव वगैरे बरोबर नाही तर कोण बनवणार. चला मग आता आपण भाजी वगैरे घेऊन या पटपट. आणि भाजी आणल्यानंतर मग तुम्हाला दाखवते मी. आणि मी ना भाजी आणायसाठी गेली आणि आज दुपारी दुकानं बंदच होती, माहीत नाही त्यांचं जेवायचं वगैरे टाईम असेल आणि ती जेवण करण्यासाठी वगैरे गेली असतील. आणि इथं बघा कुणालची फ्रेंड आली आहे अभ्यास करण्यासाठी. कुणाल तर अजून झोपला आहे. तर काय आता बघूया, उद्या जाईन भाजी आणायला, कारण सकाळ काही कामावरत नाहीत आणि संध्याकाळी खूप थंडी होती, त्यामुळे मी म्हटलं चला दुपारच्या टायमात जाऊया भाजी आणायला. छान ऊन पडलं होतं तर काय आता जाऊन आलो पाठीमाग. जास्त लांब नाही, जवळच आहे, तरी पण सकाळ सकाळी एवढी कामं असतात ना, जायलाच मिळत नाही. आणि आता फौजी बोललेत मी येताना येतो भाजी घेऊन, तर तेच झालं. आता फौजींना आणायचं ना, म्हणजे फौजी एवढी चांगली घेऊन येत नाहीत
त्यांचं कसं असतं, जसं देतील तसं घेऊन येतात. म्हणून म्हटलं मीच जाते, आणि कधी मी गेली तर असे काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत असतात. म्हटलं आता कुणाला झोपून वगैरे जाईन, छान भाजी वगैरे घेऊन येईन. पण चला काही हरकत नाही, पूजा आता बघूया काय काय घेऊन येतात संध्याकाळी. आणि मी जास्त काही आणू नका म्हटलंय, नंतर मला उद्या परवा टाईम भेटला तर मी माझी मी जाऊन आणीन. चला मग आता थोडा यांचा अभ्यास वगैरे घेते. आणि आज कपडे वगैरे खूप धुतली होती, कारण आज ऊन छान होतं, त्यामुळे कपडे पण मला फोल्ड करायचे. चला मग दाखवते. आणि आता इथं ना कुणाला रडायला लागलंय, कारण त्याला मी म्हंटलेलं मी भाजीला गेले की तुला काहीतरी खाऊ घेऊन येतो पप्पांसोबत झोप. आणि आता म्हणतो तू खाऊ का नाही आणलास. त्याला मी म्हटलं दुकान वगैरे बंद होतं, कारण मुलांना तेवढंच वाटतं ना मम्मा बाहेर गेल्या म्हटलं काहीतरी खाऊ वगैरे घेऊन येईल. चला आता काय करणार मग, आता त्याच्या पप्पांना सांगेन मी घेऊन यायला. आणि त्याला मी दुकानला वगैरे काय आणायला गेली की त्याला असं वाटतं मम्मा खाऊ घेऊन येईल. आणि तो त्या खाऊ आणतो म्हणूनच झोपला होता पप्पांचा चुपचाप, आता लगेच माझ्या पाठी लागला असता. चला काही हरकत नाही, उद्या परवा मी जाईन ना, तेव्हा मी तुला खाऊ घेऊन येऊन मोठू पतलू. ठीक आहे ना? दोन खाऊ घेऊन. आणि बघा कसा मी झाला एकदम गुस्सा आलाय त्याला. ठीक आहे मी आणतो म्हणजे गुस्सा नाही करायचं ना कुणा. भैयाला पण नाही आणलं बाळा, भैयाला पण नाही, दुकानच बंद होती सगळी. आता ते अंकल ना जेवण करायला गेलते. आणि आता मी इथून खालून जाऊन सगळी कपडे वगैरे घेऊन आलो होतो. आणि कपडे आज खूपच धुतले होती सगळे, बेडशीट बेडशीटचे कवर वगैरे खूपच अशी कपडे होती. फौजींची पण कपडे होती, आणि एक्स्ट्रा काय काय स्वेटर वगैरे होती ती पण मी आज धुतली होती सगळी, कारण ऊन खूप छान पडलं होतं आणि खूप कडक पण होतं ऊन. तर म्हणलं चला धुवून टाकते आहेत ती कपडे. कसं ऊन पडलं ना मग काय वाटत नाही कपडे धुवायला, सुकून जातात. आणि ऊन नसलं धुतले की मग सुकत कशी घालणार, कुठं घालणार, सगळीकडे असं पसारा वाटतो. आणि आज छान कपडे सुकली होती, अजून बाहेर ऊनच होतं तोपर्यंत. म्हटलं गरम आहेत कपडे तोपर्यंत घेऊन येऊया घरी. आणि अर्णवचे आता स्कूल ओपन होतील तर अर्णवचे पण स्कूलचे ड्रेस वगैरे सगळे धुवून टाकले होते मी. असे तर धुवून वगैरे ठेवले होते, पण कसं थोडंसं पॅक पॅक असल्यामुळं वेगळा स्मेल येतो ना. तर म्हणतं आणि तो घालताना म्हणजे म्हणतो तो मम्मा नको वास वगैरे येईल. तर म्हटलं चला थोडं पाण्यातनं वगैरे काढले होते. आणि आता ती अर्णवची स्कूलची कपडे वगैरे सगळी धुवून वगैरे झाली, त्याची स्कूलची बॅग वगैरे ते पण मला धुवायचं होतं. सगळी कपडे झाली होती धुवून. फौजींची पण खूप असे कपडे होते एक्स्ट्राची, ती पण मी आज धुतली होती. तर म्हटलं म्हणजे असं छान वाटतं ऊन वगैरे पडलं ना काय वाटत नाही, किती पण कपडे असून त्यात होऊन जातात. चला मग आता मी पटपट कपडे फोल्ड करतो. आणि एका साईडला कुणालचा आणि कुणालची फ्रेंड आली होती, दोघांचा अभ्यास पण चालू होता, छान दोघं अभ्यास करतात. आणि आता इथं कुणालला थोडासा अभ्यास दिला होता, एका साईडला त्याचा अभ्यास चालू होता आणि एका साईडला माझी कामं पण चालू होतात. आणि कसं असं दोघं म्हणजे अभ्यास पण होतं आणि काम पण होतं. आणि त्याच्याजवळ बसावं लागतं, कारण तो अजून छोटा आहे ना, त्याला असं एवढं जमत नाही. मग सारखं मम्मा मम्मा करत राहतो. तर मी म्हटलं माझं कपडे वगैरे फोल्ड करायचं पण होईल आणि त्याचा अभ्यास पण छान होईल. चला मग आता त्याचा अभ्यास करतोय तो, मी माझी कामं करतोय. आणि आता ना संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आणि चावीला पाणी येतं, जास्त काही भरावं लागत नाही, कारण वरती टाकी आहे, त्या टाकीमध्ये जाऊन पडतं पाणी. पण इथं पाण्याचा टिंप होता, म्हणजे मी जेवणासाठी वगैरे भरती त्याला भरून ठेवला. आणि 2-3 बारड्या आहेत त्यांना भरायच्या होत्या, पाणी वगैरे भरून झालं. आणि आता संध्याकाळची वेळ झाली तर परत थंडी सुरू झाली, तर म्हणतात चला थोडासा चहा वगैरे करून घेतो, थोडा छान वाटेल. आणि आता चहा वगैरे बनवते. आणि आज फौजींचा उपवास आहे तर मला आज लवकर लवकर स्वयंपाक बनवायचा आहे, कारण दिवसभर म्हणजे जास्त काही खात नाहीत. फ्रूट वगैरे खावा म्हटलं तरी पण खात नाहीत, फक्त ती वरी वगैरे बनवली होती तीच खाली दुपारी त्यांनी. त्याच्यानंतर चहा वगैरे 4 वाजता प्यायचा होता त्यांना, पण त्यांनी झोपून लेट उठले आणि अचानक परत वेळ झाल्यानंतर निघून गेले, चहा पण घेतला नाही. तर भूक लागेल म्हटलं लवकरच स्वयंपाक बनवायला घेते, म्हणजे कसं आले आले लगेच त्यांना मी जेवायला वगैरे वाढीन. चला मग आता मी चहा वगैरे बनवते, नंतर लगेच जेवणाला पण मला जेवण पण बनवायचं आहे संध्याकाळचं पटपट. चला मग. आणि मी दुपारी भाज्या नाही गेलो, मला काही भाजी मिळायला नाही, कारण दुपारी दुकानं वगैरे बंद होती. तर मी फौजींना सांगितलं होतं कॉल करून येताना तुम्ही भाजी घेऊन या. तर बघा फौजींनी भाजी आणली आहे. आणि मी जास्त काही आणू नका म्हटलेलं, जेवढं मला पाहिजे तेवढंच आणा. 2-3 आयटम आहेत. तर हे बघा बटाटे कांदे वगैरे घेऊन आले आहेत, कारण कांदे बटाटे पाहिजे होते मला. आणि थोडेसे अंगूर आणलेत म्हणजे द्राक्षे. आणि आता नवीन नवीन द्राक्षे आले आहेत, तर म्हटलं चला घेऊन या कसे लागतात बघूया. आणि कुणाला स्पेशली खूप आवडतात, त्यामुळे आम्ही द्राक्षे मागवले आहेत. कुणाला खुश आहे. आणि ह्याच्यामध्ये काय आहे रे, मिरच्या थोड्याशा मिरच्या पण आणा सांगितल्या होत्या मी, हिरव्या मिरच्या पाहिजे होत्या मला. आणि कोथिंबीर आणली आहे. आणि ह्याच्यामध्ये टॅमॅटो आहेत.
थोडीशीच भाजी आणा म्हटलं मी धुते का, कारण ना त्याच्यानंतर मी म्हटलं उद्या परवा मी जाऊन लागेल तुझी सगळी भाजी घेऊन येईल, मला आज आणि उद्यासाठी फक्त थोडीशी पाहिजे होती। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये, आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला मग भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये। ओके बाय, जय महाराष्ट्र।